म्हातारपणामध्ये सुद्धा दुःखच. मी तर म्हणतो म्हातारपणा इतकं दुःख कशातच नाही, म्हातारपणा इतकं दुःख कशातच नाही महाराज. अरे रात्रंदिवस हळाची काडा करून, रक्ताचं पाणी करून, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून एक एक रुपया जमवलेला असतो ना, एक एक रुपया जमून प्रपंच उभा केलेला असतो, घरदार बांधलेला असतं, पण त्याच घरामध्ये त्या माणसाला राहता येत नाही. हे दुःख म्हातारपणा, हे दुःख म्हातारपणामध्ये. अरे एक एक रुपया जमून स्वतः फटका बनेल घातला, तुटकी चप्पल वापरली, आणि एक एक रुपया जमून मुलाला शिकवलं, लहानाचं मोठे केलं, त्याला नोकरीला लावलं, आता तो पैसे कमवायला लागला रे, पण तोच मुलगा त्या बापासोबत बोलायला तयार होत नाही ना. हे दुःख म्हातारपणामध्ये सांगता येत नाही महाराज किती दुःख आहे. अरे जिला वाजत गाजत आम्ही घरामध्ये घेऊन आलो, लग्नाची बायको आहे, घरामध्ये वाजत गाजत आणली होती तिला, पण तीच म्हातारी झाल्याच्या नंतर हे म्हातार मरत का नाही म्हणते ना. हे दुःख म्हातारपणात आहे. बाईल म्हणे खर मरता तरी बरे, नाशिले घर थुंकोनिया. बायको म्हणते अरे हे मरत का नाही. हे दुःख म्हातारपणामध्ये घरातलं कोणी बोलायला तयार होत नाही, शेजार पाजारचे कोणी म्हणत नाही, शेजारी म्हणती मरे ना कामेला, कंटाळा आणला येणे आम्हा. हे दुःख म्हातारपणामध्ये आहे. नाही पण त्या म्हाताऱ्या माणसांचं दुःख आहे सगळ्यात मोठं, हे की ते बोलून दाखवता येत नाही, एवढं सहन करतात गपची, पण नाही अहो काय लागतं त्या म्हाताऱ्या आई बापाला, त्यांना काही लागत नाही, त्यांना पैसे द्यावं तुम्ही अशी अजिबात त्यांची इच्छा नसते, त्यांची इच्छा एवढीच असते अरे माझ्या मुलानं ना दोन शब्द प्रेमाचे बोलावेत रे. दोन प्रेमाच्या शब्दाला दोन गोड शब्द त्यांच्यासाठी भुकेलेले असतात ते. अरे तुम्ही दररोज जाता येता त्यांना फक्त जेवले का एवढंच विचारा, वेळेवर गोळ्या घेत जा एवढंच विचारा. अरे बिना गोळ्याचे सुद्धा आई बाप दोन वर्ष जास्त जगतील. अहो त्या म्हातारी आई बापाचं दुःख कोणाला सांगावं, त्यांची परिस्थिती नाही सांगता येत कोणाला, बोलून दाखवता येत नाही, कोणी सगळेच म्हणतात कंटाळा आणला येणे आम्ही. अहो काहीच करता येत नाही, वर्ष भरली यासाठी तुझे हाती येईल काठी, चाववेना भाकर रोटी, दात हनुवटी लागरे. अरे अशी परिस्थिती झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी काही करता येत नाही, सगळे हडहड हडहड श्वाना परिगती झाली. सगळे करती हडहड कुत्र्यासारखे वागणूक देतात रे, पण असं करू नका. अरे काय नाही केलं त्यांनी तुमच्यासाठी, आठवण आमचा भूतकाळ, आम्ही ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेला अरे आमचा बाप पहाडासारखा होता, पहाडासारखा. अरे गावात जर चालायला लागला तर दोन माणसं जवळ येत होती, आदराने विचारपूस करत होती. अरे आमचा बाप जन्मभर कोणाच्या पुढे झुकला नाही, पण तो जर घरात आला ना अरे लहान बाळ होता, चालता येत नाही, घोडा घोडा खेळायचं म्हटलं तर पहाडासारखा बाप पण गुडघ्यात टेकून बसत होता, त्या लेकराला आपल्या पाठीवरती बसवत होता आणि त्या लेकराला घोडा घोडा म्हणून खेळत होता. किती त्रास दिला त्या बापाला, आणि त्या बापाला तुम्ही आता दोन शब्द प्रेमाचे बोलू शकत नाही. आठवा तुमचं लहानपण, तुम्हाला बोलता येत नव्हतं, एक एक शब्द तुम्ही चार चार वेळेला बोलायचे, त्यावेळी तुमचा बाप ऐकून घ्यायचा ना, मग आता तुम्हाला म्हातारा बाप बोललेली कटकट का वाटते, करा ना विचार. जर आम्ही लहान होतो काय नाही केलं त्या बापाने आमच्यासाठी, सगळं केलं रे त्याची जाणीव ठेवा, आणि ह्याचेही पुढचं लक्षात ठेवा, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो. जे तुम्ही आज पेरताय ना ते उद्या उगवणार आहे महाराज तुमच्याकडे उगवणार, लक्षात घेतलं पाहिजे. काही नाही, दोन शब्द तुम्ही कामाला निघाले ना, आई वडिलाला एवढं विचारत जा, आई जेवलीस का ग? अरे जरी नाही जेवली ना ती, दिवसभर तिचा आनंद गगनात मावणार ना. अरे माझा बाळू आज माझ्या सोबत बोलला रे, सगळ्या गल्लीमध्ये सांगत फिरते आई, ती आई असते. काय नाही केलं त्यांनी आमच्यासाठी याची आपण जाणीव ठेवली पाहिजे, आणि आपल्याला ही लेकरं आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे महाराज. अरे तुम्ही आज जे तुम्ही तुमच्या बापासोबत वागता ना, ते उद्या तुमचा मुलगा तुमच्या सोबत वागेल याची जाण ठेवा, कारण ते सगळं पाहत आहे इथं काय चाललेलं आहे. हो एक मुलगा होता, लग्न झालं आणि मुलानं ठरवलं बापाला वृद्धाश्रमामध्ये टाकायचं, स्वतःच्या मनाने नाही बायकोच्या सांगण्यावरून सांगितलं तुमच्या बापाला वृद्धाश्रमामध्ये टाकून या.
त्या ठिकाणी तो बापाला घेऊन गेला, वृद्धाश्रमामध्ये सोडलं आणि परत माघारी निघाला. एक 5-10 किलोमीटर गेला आणि घरून बायकोचा फोन आला आणि बायकोने सांगितलं, अहो तुमच्या वडिलांना सोडलं का तुम्ही? तो म्हटला, हो सोडलं मी माझ्या वडिलांना. म्हटली, ठीक आहे, पण त्यांना एवढं सांगा, आता सणवार येत राहतील, घरी यायचा हट्ट धरू नका, तुम्हाला लागेल तेवढे पैसे आम्ही पाठवत जाऊ, पण घरी यायचा आग्रह काय धरू नका, ते सांगून या, ते सारखे सारखे फोन करतील, फोन करू नका म्हणावं. त्यानं ऐकलं आणि परत माघारी बापाला सांगण्याकरता निघला. आणि माघारी जातास तर पाहिलं तर त्या अनाथ आश्रमाचा वृद्धाश्रमाचा मॅनेजर आणि याचा बाप दोघ जुनी मैत्री असल्यासारखे बोलत बसले होते. त्याच्या मनामध्ये शंका आली, अरे 10 मिनिटं झालं मी माझ्या बापाला सोडून गेलो आणि ही जुनी मैत्री असल्यासारखे बोलत बसलेले आहेत. त्याच्या मनामध्ये उत्सुकता वाढली आणि तो तिथे गेला आणि विचारलं, अहो मी आत्ता माझ्या वडिलांना 10 मिनिटांपूर्वी सोडून गेलो आणि तुम्ही अगदी गप्पा मारत बसल्या, तुमची कधीपासून ओळख आहे? त्यावेळी तो मॅनेजर त्याला सांगू लागला, अरे आजपासून 35 वर्षापूर्वी हा माणूस माझ्याकडे आला होता का? त्याचं लग्न झालं पण मुलबाळ होत नव्हतं रे. आमच्याच अनाथ आश्रमातून तुला दत्तक म्हणून घेऊन गेला होता आणि तू त्या उपकाराची परतफेड अशी केली, त्या बापाला तू आज वृद्धाश्रमामध्ये टाकला. आई बापाचं दुःख कोणाला सांगणार महाराज? ते म्हातारे आई बाबा, किती दुःख त्या म्हातारपणामध्ये नाही सांगता येत, खूप दुःख आहे. म्हणून त्यांच्याशी 2 शब्द प्रेमाचे बोलत. आज तुम्हाला सगळं मिळेल हो, पैशाने तुम्ही नवीन बेड विकत घ्याल पण झोप विकत घेता येत नाही, तुम्ही अन्न विकत घ्याल पण भूक विकत घेता येत नाही, तसं पैशाने तुम्ही बंगला गाडी घ्याल हो पण आमचे आई बाप परत पैशाने मिळत नाही. म्हणून आहे त्यांचा सांभाळ करा, नाही पुन्हा मिळणार. तुमच्याकडे गाडग माहिती ना, खापराचं गांड, हो त्या ठिकाणी म्हातारी आई घरामध्ये होती आणि त्या सुनने खापराचं भांड त्या म्हातारी करता खाण्याकरता दिलेलं होतं. आईला चालता येत नव्हतं, एका जागी बसलेली होती ती सुन त्या खापराच्या भांड्यामध्ये तिला जेवायला द्यायची. एक दिवस काय झालं, तो मुलगा खेळत खेळत गेला, अरे 10 वर्षाचा मुलगा, त्याने ते खापराचं भांड घेतलं आणि निघून आला. लक्षात आलं नाही तिला जेवायला दिलं नाही म्हणून 4-5 दिवस लोटले, अन्न अन्न करत त्या आईनं प्राण सोडला. आणि मग तपास केल्यानंतर कळालं की हे भांड जे होतं ना ते लेकरू घेऊन आलं होतं. आणि मग त्या आईनं त्या लेकराला विचारलं, अरे तू हे भांड का घेऊन आलास? ते लेकरू म्हटलं, सांगतो मी आई, मी भांड का आणलं सांगतो, माझ्या आधी प्रश्नाचं उत्तर दे, माझं तू लग्न करणार आहेस ना? आई म्हटली, हो करणार आहे. म्हणजे कधी करणार आहे? 25 वर्षापर्यंत करणार आहे, अजून 15 वर्ष. मुलगा म्हणला, ठीक आहे आई, अगं 15 वर्षांनी माझं लग्न होणार आहे, त्याच्यानंतर मला सुद्धा मुलगा होईल, तो मुलगा 10 वर्षाचा होईल, म्हणजे 25 वर्ष उलटणार आहेत. आणि इतके दिवस झाल्याच्या नंतर काळ बदलत चाललेला आहे आई, त्यावेळी खापराचं भांड मिळेल का नाही, त्यावेळी तू म्हातारी होणार आहे, तुला खापराचं भांडू मी कुठून आणू? म्हणून मी ते बाजूला काढून ठेवलेले. हे लक्षात ठेवा, आम्ही आमच्या आईबापासोबत जे वागतो ना ते मुलं पाहतायत आणि उद्या ते आम्हाला सुद्धा भोगायला येणार आहे. म्हणून म्हातारपणाचं दुःख सांगता येत नाही, ते समजून घ्यावं लागतं. म्हातारपणामध्ये दुःख आहे, ही जन्माची 6वी अवस्था आहे आणि पुढची अवस्था आहे मृत्यू. मृत्यू सुखाचा आहे का? सुखाचा आहे मृत्यू? नाही महाराज, आपल्या अंगावरती हे जे रोम आहेत ना, रोम 3.5 कोटी रोम आहेत, कबीर महाराजांनी गणित केलं. तर एका रोमाच्या ठिकाणी एकाच वेळेला 1-1 हजार विंचवानस एक बरोबर दंश करावा एवढ्या वेदना मरताना होतात. एक रोमाचे ठाई 1000 विंचवाची वेदना पाही, बोलता नयेची काही बैसली नवही द्वारे. मृत्यूच्या वेळेला दुःख आहे महाराज, एवढा दुःख.